माझ सोलापूर न्यूज चॅनल आम्हाला ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण हवं आहे असं म्हणत जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे मंडळ उपसमितीची बैठक झाली त्यात चंद्रकांत पाटलांचा असा दावा आहे की आर्थिक आरक्षण जे दहा टक्के केंद्राने दिलेलं आहे त्याचा सर्वाधिक लाभ हा मराठा समाजाला मिळाला आहे जवळपास सत्त्याऐंशी टक्के नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी लाभ घेतलेला आहे कुठेतरी आता सरकार तुम्हाला एक मधाचा बोट लावू पाहते की मूळ मागणीपासून भट भरकटवण्यासाठी आणि महत्वाचे मुद्दे बाजूला करून एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फायदा दिला जातोय आरक्षणाचा असा एक चित्र उभं केलं जाते उपसमिती ही गणिताची आकडेमोड करण्यासाठी स्थापन नाही केलेली त्यांनी विषय जरा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे संविधानिक पदावरती बसलेत आकडेमोड करण्यासाठी समिती गठीत केले नाही हे केलं आणि ते केलं बाकीच्यांना सुद्धा आहेत ना संस्था तशा आहे त्यांची आकडेमोड केली का तुम्ही कधी मराठ्यांना आरक्षण द्यायची वेळ आली की तुम्ही आकडेमोड करायला लागलात हे फायदे झाले ईडब्ल्यूस आम ते आम्ही ईडब्ल्यूस मागितलं का तुम्ही कशाला थोपलं थोपवलं आमच्यावर ते त्यांनी कशात आम्ही बसतो का ते बसवत नाही बसवत किती फायदा झाले असे देणे घेणार नाही विषय आरक्षणाचा आम्ही म्हणलो का ओबीसीना बत्तीस टक्के आरक्षण दिलं आता प्रवाहात येईपर्यंत आरक्षण ठेवलं पाहिजे असाही कायदा आणि घटना सांगतो त्यांची तर नोकरीतली लोकसंख्या त्रेचाळीस टक्के आरक्षणापेक्षा डबल चालली केलं का तुम्ही मग रद्द आमचे आकडेमोड करायला तुम्ही तुम्ही काय पागल समजता का आम्हाला उपसमिती याच्यासाठी स्थापन केली का गणिताच्या आकडे मोड करायला ते आकडामोड केला का बत्तीस टक्के आरक्षणे प्रवाहात येण्यासाठी बत्तीस टक्के होतं आता रद्द करणार आहेत का मग तुम्ही त्रेचाळीस टक्के त्यांचा टक्का वाढलाय म्हणून त्रेचाळीस टक्के वर्ग त्यांचा आहे राज्य मागास वर्ग आयोगानं दर दहा वर्षांनी एक आढावा घेतला पाहिजे कोणत्या जातींचं मागासले पण कमी झालंय आणि ते जर त्यांच्या जीवनात जर सुयोग्य बदल झाले असतील तर त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढलं पाहिजे ते होत नाही त्यासाठी पण काही मागणी करण्याची गरज आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की थोडंसं शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही त्याच्यावर जोर देणं गरजेचं आहे त्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत तुमचे कारण आतापर्यंत तुम्ही मागण्या मांडल्यात त्या सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचल्यात आता पुढच्या काळात लढा हा अधिक तीव्र होत जाणार आहे त्यासाठी मनोज दरांगे पाटलांची काय तयारी आहे किंवा त्यांच्या संघटनेची त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांची काय तयारी नाही मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतो की हीच मागणी योग्य मराठा समाज एकोणीसशे तेवीस पासून आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण फक्त त्याला तिथे येऊ दिलं गेलं नाही त्याला बाहेर फिरायला लावलो तुम्ही लांब येत म्हणून ती तिथंच त्यांच्या आत्ता लक्षात आले की आपण इथं कारण एक भाऊ इथे आणि एक दिल्लीला असू शकत नाही तुम्हाला जमिनीच्या वाटणे करायचे असतील तर इथंच करायला लागतं शेजारीच ला वावर असणारी असं होत नाही की एक भाऊ तिकडं आणि एक भाऊ इकडं असं होत नाही आमचा एक भाऊ तिथे आमचं घरच तिथं बांधलेलं आहे सगळं फक्त तुम्ही दरवाजा उघडायला तयार नाहीत मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे त्यामुळं मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे आणि आम आम ते आम्ही मिळवणार आहेत दुसरा पर्याय सरकार समोर काय नाही आणि आमचीच मागणी योग्य वाटली म्हणून समिती गठीत झाली आणि वेळ पण घेतला असा त्या माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल